संपूर्ण महाराष्ट्रासह चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात जिच्या दर्शनानं मांगल्याची अनुभूती येते अशा देवीच्या आगमनाची तयारी जोमानं सुरू झाली आहे. 10 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतोय. चंद्रपूरचे मूर्तिकार मूर्त्यांवर अखेरचा कुंचला फिरवताना मग्न झालेले दिसून येत आहेत. गणेश उत्सवानंतर सर्वांना नवरात्र उत्सवाची मोठ्या आतुरतेनं आणि वाट असते आणि उत्सुकता असते. त्यानुसार या देवी भक्तांची उत्सुकता आता शिगेला पोचली असून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सव निमित्तानं भाविक मांगल्याची अनुभूती देणाऱ्या देवींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. हा उत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला असल्यानं घटस्थापनेसाठी शहरातील सार्वजनिक मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यामुळेच बाजारपेठेत भक्तांची गर्दी वाढली असून देवीच्या साज शृंगाराच्या साहित्य खरेदीसाठी भक्तांची बाजारात मांदियाळी जमली आहे. सोबतच ऑर्डर दिलेली मूर्ती तयार झाली की नाही याची पाहणी देखील भक्तांकडून केली जाते आहे. महिनाभर पूर्वीपासून मूर्तिकारांनी मूर्ती घडवायला सुरुवात केली. आकर्षक आणि देखण्या मूर्त्या घडवण्यासाठी मूर्तिकारांची धावपळ. महिनाभर पूर्वीपासून मूर्तिकारांनी मूर्ती घडवायला सुरुवात केली असून आकर्षक आणि देखण्या मूर्त्या घडवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. नवरात्र उत्सव 2 दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे काही मूर्तिकारांनी मूर्त्या तयार करण्याच्या कामाला गती दिली तर काही मूर्तिकार घडलेल्या मूर्त्यांवर अखेरचा कुंचला फिरवण्यात मग्न आहेत. दरम्यान यंदाही देवींच्या मूर्त्या महागल्या असून मातीपासून तर रंगांपर्यंत सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्यानं मूर्त्यांच्या किमतीवर परिणाम झाला आहे. असं असलं तरी भक्तांकडून नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून 10 ऑक्टोबरला विधिवत पूजनानं घटस्थापना झाल्यावर चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात मंगलमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. याविषयी लायव्ह चंद्रपूरला मिळालेली प्रतिक्रिया. गणपती विसर्जन झालं की 10-12 दिवसामध्ये तयारी करायला लागते कामाची सुरुवात. मट्ट जमा करायला 1-2 दिवस का चालले जाते आणि डे नाईट करून आम्हाला काम 10-12 दिवसामध्ये करायला लागतो. 4,000-5,000 आणि बाकी मग मोठे झाले तर 10-8-9 हजार पोहोचते. माझ्या इथे बनवलेल्या पूर्ण मूर्त्या मातीच्या आहेत. बांधकामाच्या सुद्धा मूर्त्या पूर्ण मातीच्या चेहरेसुद्धा मातीचे मी लावलेले आहेत. मूर्त्याचे भाव दरवर्षीपेक्षा 10-15% वाढवले आहेत. छोट्या मूर्त्यावर 10% आणि मोठ्या मूर्त्यावर 15%. त्यांनी लाकूड कलर्स हे सर्व महाग GST लागल्यामुळे कलरवरती त्या मूर्त्या महाग आहेत 15-10%.